पण माझं पहिल्यापासून माझ्या वयाच्या कोणाशीच पटत नाही. माझं सगळं माझ्यापेक्षा लहान वयाने लोकांशी उत्तम पटतं, कारण मला दिसतं की ते भविष्य आहे. आपण जर त्यांच्यावर राहिले नाही तर आपण वर्तमान काळात डायरेक्ट भूतकाळात जाऊ. सो आपण त्यांच्याबरोबर राहिले पाहिजे. आता काय होतं, मराठी सारखं वाटतंय, इंग्रजी सारखं वाटतंय, पण दोन्ही नाही. मजं जे बोलतात ते असतात साहित्य दिग्दर्शक, त्यांना साहित्याची माहिती. कालिदास, अच्छा त्याच्या नाटकावर कुठे राहतात सध्या विचारणारे लोक आहेत. मास मीडिया, मास म्हणजे जनसमुदाय ना, त्यांच्यामध्ये जाणाऱ्यांना कसलीच माहिती नाही. शेवटी नायक म्हणजे कोण असतो, की त्या कथेत पडलेली जी समस्या आहे ती समस्या मी बघतोय, ती हा सोडवू शकणार आहे का? बरोबर. तो जो सोडवू शकेल असं लोकांना वाटतं तो नायक असतो. बहुसंख्य हिंदी भाषिक सिनेमातल्या नटांचा प्रॉब्लेम हा होतो की त्यांचं जगा सगळी सद्दी संपते तेव्हा त्यांनी इतकी मस्ती केलेली असते की त्यांच्याकडे कोणी नसतं, एकटे पडलेले असते. मी असे जवळून बघितले एक दोन जण मोठे हिरो माझ्या ओळखीचे होते, कोणी कुत्र विचारायचं नाही त्यांना, कारण त्यांचे दिवस संपले होते. मोठे कलाकारांनी नुसती चांगले काम करून ती कलाकृती गाजवली. रामू असं म्हटल्यानंतर तो रामू त्यांनी बरं काम करायला लागतो. तर ह्या मालिकेला मला कठीण नाही शीर्षक गीत लिहिणं वाटतं, कारण त्याच्यामध्ये त्या मालिकेचं नाव आलंच पाहिजे. माझ्या प्रियाला प्रीता कळेना हे एवढं नाव म्हटल्यानंतर आधी पुढे किती काय शब्द घालणार. म्हणजे मग बरेच वेळेला काय होतं की आपण प्रवासाला निघतो, बॅग बिग भरतो म्हणून बॅग उघडून अशा वस्तू खूप असतो ना, तसे काय वेळेला शब्द खुपशालाच लागतात. किंवा माहीमवरनं 12 रुपयात चर्चगेटला टॅक्सीने जायचं, त्या काळात 750 रुपये असायचे. तेव्हा त्या दिवशी मयूर सिंहासन आणि हे नाही फक्त माझ्याकडे, बाकी सगळं असायचं. इतकी आईट असायची 750 रुपये. घरात बाप आणि जगात विनय आपटे या दोनच माणसांवर मी एवढं आयुष्य काढलं. एक माझ्याबरोबर 60 सालापासून होते 99 पर्यंत आणि विनय 1977 पासून होता शेवटपर्यंत. नंतर मग मी तो खिमा आणलं थांबवलं, कारण मला भीती वाटायला लागली की ही गाणी लिहायची, हा खिमा खाऊन कोणी एकदा चुकून कव्वाली म्हणायला लागला तर गाणी खिमा थांबवलं. अरे बाप. की म्हटलं त्या काळामध्ये मी अभिजित बरोबर काम करत होतो, मृणाल बरोबर काम करत होतो. मला आठवतं एकदा सोमवारी सकाळी त्यांचं चित्रीकरण सुरू झालं आणि मध्ये थोडे फक्त हे होते, ते गुरुवारपर्यंत सतत शूटिंग करत होते. आम्ही जात येत होतो, आम्ही काय करू शकणार, हा आम्ही काय करू शकणार. आम्ही मग त्यांना ठीक आहे काहीतरी घरांना थोडंसं काहीतरी खायला नेलं, तितकं तरी खायला मिळू दे. आणि त्यांची ती जी चिकाटी आहे, मी आयुष्यात कितीही पैसे दिले म्हणजे बेट जरी एखादी दिलं अख्ख तरी मी असं काम करू शकत नाही. मी मुळात आळशी आहे. इतक्या डेडिकेशन, हो डेडिकेशन नाही करेन कदाचित, परंतु इतक्या लांब कालावधीसाठी मी करूच शकत नाही. मी 2 वर्षाचा असतो तेव्हाही केलं नसतं, 200 वर्षाचं झालं तरी करणार. परंतु ही मालिका मला लक्षात राहिली ना यांच्या कष्टांसाठी, शारीरिक कष्ट, मानसिक कष्ट. बाकी ठीक आहे, हिने उत्तम गाणी लिहिली होती, भक्ती होती, हा होता, मी होतो, आमचं संकर्षण होता, बरेच लोक होते. परंतु त्याच्यामध्ये या दोघांनी जे काय आवरणे नाही, म्हणजे एखादा मोठा डोंगरातला बोगदा जर 2 माणसांना खणायला सांगितलं तर किती कष्ट करायला लागतील, तेवढा काम याने केलं ते माझ्यासाठी लक्षात आहे. त्याबद्दल मी खूप मानतो याला. आबाळमाया या मालिकेचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे खासगी वाहिन्यांवरती आलेली ती पहिली मालिका जी रोज दिसायची. बरोबर. मुळात मी त्या मालिकेमध्ये काम करणार नव्हतो. मी तेव्हा अर्धशिक्षित बेकार योजनेमध्ये माझ्या पत्नीबरोबर तिच्या बरोबर म्हणून गेलो, कारण अच्युत सुबोध हे मला खूप पूर्वीपासून ओळखत होते. मला फार टेन्शन यायचं, कारण हे सगळी मंडळी माझ्यापेक्षा लहान होती किंवा माझ्या वयाची होती. पण संजय काका असतील किंवा सुहिताताई असेल तर मला फार की आपले संवाद हे, कारण मीही तेव्हा काय 28-27 वर्षाचे होते, फार एकदम सगळ्यांची वय नको म्हणणार होतो. मला टेन्शन होतं की एवढे बाप आर्टिस्ट आहेत, तर ते
मला ना हे सगळं ते मी बघायचो ना, मला नेहमी एक वाटत दहा वर्ष आधी जन्माला आली असती पर माझ्या बाजूला बाजूला शिंप्याचं एक दुकान होत, त्याच्याकडे दोरा होता, नंतर बोट असलेली गर्लफ्रेंड होती, अंगठी होती, फक्त हे सूचना नव्हतं, थोडं उशिरा झालं, पण आता हरकत नाही, आता नाही बोट थरथरत आणि धागा ओता येत आणि तो शिंपी दुकान विकून गेला आणि मोठे कलाकारांनी नुसती चांगले काम करून ती कलाकृती गाजवली. रामू असं म्हटल्यानंतर तो रामू त्यांनी बरं काम करायला लागतो. तर ह्या मालकाचा मालक तसं अच्युत वझे आहेत हे पहिल्यापासून उत्तम नाटककार होते, ते त्यांना आता आठवत नसेल पण फार सुंदर सुंदर नाटकं त्यांनी त्या काळात केली होती, मी पाहिलेली आहे ती. त्यामुळे त्यांची त्या कथेवरती पहिल्यापासून त्यांना स्वच्छ कल्पना होती आणि आजच्या सारखी ढवळाढवळ नव्हती. फार परत असं मालिकेचे वाहिनीचे लोक चमचा फिरून जायचे, आता म्हणजे असं असं करून सगळं घुसळूनच काढतात आणि सगळं वेळेवर व्हायचं. त्यामुळे 22 भागांमध्ये काय होणार आहे याची एका विशिष्ट दिवशी कल्पना असायची, त्यामुळे त्याची मग हे करायची, विभागणी केली जायची. आणि मोठा अर्थतज्ञ आहे तो, तेही तो आता विसरला असेल पण मला सांगू द्या, इकॉनॉमिक टाइम्सचा एडिटर वगैरे होता तो, संपादक होता. आणि ते आपले दैनिक बोंबाबोंब वगैरेचं संपादक असणे इतकं मोठं काम जरी नसलं तरी छोटासा पेपर होता तो इकॉनॉमिक टाइम, त्यामुळे त्याच्या ना सगळ्यावरती त्याची पकड होती, त्याच्या सहकारी त्याचे व्यवस्थित होते. महत्वाची गोष्ट म्हणजे सगळे एकमेकांना 10 वर्षापेक्षा जास्त काळ ओळखत होते, त्यामुळे ती मालिका आता मला असं वाटतं मी इतर मालिकेचा जो रथ ओढताना जे काही धक्के बसतात ती त्यामुळे इतकी सुकर आणि सरळ गेली, स्विफ्ट होत आणि सगळ्यांनाच ते नवीन होत. सगळ्यात कठीण काय असं माहित ना, सोपे संवाद लिहिले, सगळ्यात कठीण गोष्ट सोपे संवाद लिहिले. आणि ती नेहमी मी त्या याच्यामध्ये प्राध्यापक होतो तर मी भाजी आणतो वगैरे. गंमत अशी असायची की त्या काळामध्ये साधारण जेव्हा हंगाम नसेल तेव्हा 100 रुपयाच्या आसपास वाटाणा असायचा, पण घर आमचं मोठं दाखवलं त्यामुळे 1 किलोभर वाटाणा लागायचा, 1 किलो वाटाणा आणायचा, पण आत असायचे कागदाचे बोळे, त्यामुळे तिथे अभिनय पणाला लागायचे की ह्याला वाटाणे समजून ठेवायचे. तेव्हा मला फरसबी वगैरे गावार बिहार लिहिताली नसते, 30-40 रुपयाची असते, पण तिचं ते एक होतं म्हणजे लार्जर दॅन लाईफ पण नाही की त्या कुटुंबाची आनंद उपभोगण्याची किंवा आनंद साजरा करण्याची जी काही परिसीमा असेल ती परिसीमा कशाला म्हणत, त्या टोकाला जाऊन लिहायचं ना, खाली कशाला लिहायचं. म्हणजे आता एखाद्या समजा सिनेमासाठी मला मोठा हिरो पाहिजे तर मी टॉम हँक्सला विचारेल, अधेमध्ये नाही म्हणजे सुरुवातच कन्नड मधल्या कुठल्या कलाकाराकडे तो खालपर्यंत मला किती आलं, तू वरतीच सगळं ठेवा ज्या ह्याच्या पण, पण त्याची मर्यादा कुठे ओलांडली दाखव. हे काय मराठी घरात होतं काय, हेही मराठी घरात होऊ शकतं, इतपत होऊ शकतं, या सीमारेषेवर ते असायचे. आणि संवाद फार छान होते, म्हणजे मी म्हटलं तसं खूप मदत झाली असती मी तरुणपणे असे संवाद, कारण आम्हाला असे संवाद माहिती नव्हते, म्हणजे बोलता येत नव्हते किंवा परिस्थिती नव्हती तशी असं म्हणायला गेलं. दिग्दर्शक कामात होता, नवीन मुलगा आलेला सहदिग्दर्शक, हा एवढा शॉट तू घे, रिहर्सल तालीम घेतो मी आलो तालीम घेतो, तो वाक्य बोलला काय ते बर, हा समजा वाक्य बोलला आणि एक मुलगी अशी पुढून गेली, हे काय लिहिलंय, तसं काय लिहिलंय, ते बोलतात त्याच्यावर काय लिहिलंय, ती मरून जाते. तर त्याला वाटलं मरून म्हणजे समरून आणि होतं मोहरून मोहरून जाते, त्याने तिला असं पुढून पटवलं मोहरून जाते म्हणून. मी नाव नाही घेऊ शकत पण हे झालेलं आहे. याच कारण विनय जेव्हा करायचा ना तेव्हा मंदार होता त्याचा सहदिग्दर्शक,
आता काय होतं, मराठी सारखं वाटतंय, इंग्रजी सारखं वाटतंय, पण दोन्ही नाही. मधलं जे बोलतात ते असतात साहेब दिग्दर्शक, त्यांना साहित्याची माहिती नसते. कालिदास अच्छा त्याच्या नाटक कुठे राहतात सध्या, लोक आहेत मास मीडिया, मास म्हणजे जनसमुदाय ना, त्यांच्यामध्ये जाणार ना कसलीच माहिती. मला वाटतं बरं एकदा ह्याची मी साक्षीदार आहे या घटनेची, कारण ह्याच्या नंतर अनेक व्हर्जन्स मीच कुठून कुठून ऐकले. नाही हे आत्ताचे नाही, मी आभाळ माया, आय एम जस्ट गोइंग बॅक टू आभाळ माया. पण मी कारण हा किस्सा म्हणून मी अनेक लोकांकडनं नंतर ऐकला, आणि दरवेळेला माझं असं व्हायचं की मी तिथे होते, मला नका सांगू. तर पुढे पुढे असं झालं होतं की संजय काका पण लिहायला लागले होते, ते पण लिहायचे. तर आम्ही थांबलो होतो, संजय काका येणार होते आणि ते 10 वाजता येणार होते. ते काहीतरी 10:15-10:20 वगैरे आले, 9 ची शिफ्ट होती. आम्ही सगळे थांबलो होतो, संजय काका येताना सीन घेऊन येणार हा प्रसंग होता. संजय काका आले नेहमीसारखे आणि मंदार देवस्थानी विचारलं, सीन संजय दादा सीन? संजय काका म्हणाले, मी रिक्षानी आलो, ते रिक्षात उडून गेले. असं कसं? आणि ते असं म्हणाले, पण माझ्या डोक्यात आहे, मी आत्ता देतो पटापटा लिहून. आणि त्या क्षणी तिथे सगळ्यांना माहिती होतं की यांनी एकही अक्षर लिहिलेलं नाही आणि हे आत्ता असं सांगतायत की हे रिक्षातनं उडून गेले सीन. पण त्यांनी लिहिले आणि आम्ही दिवसभर व्यवस्थित शूटिंग केलं, कारण त्यांना त्यांच्यात खरंच डोक्यात असायचं. मुलं सगळी मुलंच म्हणायची, ह्यांच्याबरोबर थोडं तरुण राहून जगत आलं, म्हणजे मी त्यांच्यामध्ये जाणं हे खूप सोपं आहे, पण त्यांनी मला स्वीकारणं की हा ठीक आहे थोडेसे वयाने मोठं आहे पण आपण बोलू शकतो मनातल्या काही गोष्टी, हे त्यांनी करणं हे त्यांचा मोठेपण आहे की त्यांनी आम्हाला स्वीकारणं. पण माझं पहिल्यापासून माझ्या वयाच्या कोणाशीच पटत नाही, माझं सगळं माझ्यापेक्षा लहान वयाने लोकांशी उत्तम पटतं, कारण मला दिसतं की ते भविष्य आहे. आपण जर त्यांच्यावर राहिले नाही तर आपण वर्तमान काळात डायरेक्ट भूतकाळात जाऊ. सो आपण त्यांच्याबरोबर राहिले पाहिजे, ते जास्ती हुशार आहेत, जास्त शिकलेले आहेत, जास्ती पटकन निर्णय घेऊ शकतात, भावनेच्या आहारी न जाता परस्पर विवेक सगळं सांभाळून करू शकतात. तो त्यांच्या जास्तीत जास्त जवळ राहिले पाहिजे आणि सगळी माहिती बिती तेच देणार ना. उद्या समजा मला सगळं करून पुन्हा काही करावं असं वाटलं तर ह्यांचीच मला मदत होणार ना. माझ्या वयाच्या मुलांची अरे नको रे आता या वयात कुठे काय करतो असं. आणि सगळ्यात मला राग कुठला येतो, आमच्या वेळेला म्हणजे संपला, आमच्या वेळेला नाही या वेळेला काय चाललंय ते बघायचं. घरात बाप आणि जगात विनय आपटे या दोनच माणसांवर मी एवढं आयुष्य काढलं. एक माझ्याबरोबर 60 सालापासून होते 99 पर्यंत आणि विनय 1977 पासून होता शेवटपर्यंत. माझी हीच भावना आहे आणि बऱ्याच लोकांची आहे. म्हणजे त्या काळात नवीन नवीन नाटकात काम करायला लागलो, मग प्रयोग असायचे नसायचे, मग कधीतरी काय त्याला कुठून कळायचं शिवाजी मंदिरला काय चाललंय, म्हटलं काय नाही सध्या नाही ना काय प्रयोग वगैरे, म्हटलो युवादर्शनला होत्या, मग युवादर्शनला जायचं काहीतरी करायचो, 750 रुपये मिळायचे. जेव्हा माहीमवरनं 12 रुपयात चर्चगेटला टॅक्सीने जायचं त्या काळात 750 रुपये असायचे. तेव्हा त्या दिवशी मयूर सिंहासन आणि हे नाही फक्त माझ्याकडे बाकी सगळं असायचं इतकी आईट असायची 750 रुपये. रोमांस ही काल्पनिक गोष्ट असल्यामुळे होईल ते काल्पनिक. मग हे बरोबर आहे, 10 वर्ष थोडस आधी आले असते तर आता पुन्हा तुम्हाला आता पडदेवाला शोधायला लागला. मला आवडतो फक्त एकच म्हणणं आहे, वाळू आणि समुद्र सोडून जगात हे करायला तयार. समुद्राला लोक समुद्राची गाज बीज कोठे. मी 2 मिनिटे जास्त बोलणार. मला ह्याच्यामध्ये पहिल्यांदा जेव्हा मी ह्याची माझी भेट झाली तेव्हा पहिला प्रश्न माझ्या मनात आला की नाशिक सारख्या छोट्या शहरातून आलेला मुलगा एका महानगरात आल्यानंतर बुजला नाही पाहिजे. त्याच्यानंतर काही काळानंतर माझ्या असं लक्षात आलं की याची एक गोष्ट मला फार अजूनही आवडते, तो फार व्यक्त भिक्त होत नाही. पूर्वी ज्याला आपण बोलणं म्हणतात त्याला व्यक्त होणं म्हणतात, म्हणजे तर तो व्यक्त वगैरे होत नाही. त्याचं ठरलेलं त्या ह्याच्यात तो व्यवस्थित असतो ही त्याची गोष्ट आहे. म्हणजे तो म्हणाला ना की बधीर झालो सुन्न झालो. अरे तू बधीर झाला होतास ना, सुन्न झाला होता, तर तुला हातपाय गार पडले, घाम आला, आई वडील हे सगळे कसे आठवले. माणूस बधीर झाला म्हणजे बधीर झाला संपलं ना. हा म्हणजे इंजेक्शन दिल्यानंतर या बाजूला नाही दात सगळे दात बधीर झाले, पण हा बधीर बिधीर व्हायचं नाही. तो छान पैकी आणि त्याला माहिती होत, पहिल्या दिवसापासून त्याला माहिती होत
की अशा प्रकारच्या मालिकांचं जे काही कामाची पद्धत असते त्या कामामध्ये आपण शेवटल्या बाजूनी काढून इकडनं लिंबू आणि आलं घालून शेवटला रस निघेपर्यंत आपल्याला पिळणार हे त्याला माहिती होतं. आणि तो इतर वेळेला फार व्यक्तभिक्त न झाल्यामुळे कितीही वाजता रात्री त्या पद्धतीच्या भावना चेहऱ्यावर उमटवण्यासाठी त्याच्याकडे संपून गेलेल्या नव्हत्या. नाही तर प्रत्येक लोक गळाभेट गळाभेट करून संपतंय त्यांची माया ते सगळं खोटं वाटतं. आणि दुसरं म्हणजे त्याच्या लुक बद्दल लोक बोलायचे पण मला असं वाटतं की जर बेखळेपणा आणि राकट शरीर हे जर भांडवल असेल तर असे अनेक पंजाबी मांसखंड 40 वर्ष एका पाठोपाठ एक यशस्वी सिनेमा दिले पाहिजे त्यांचे चित्रपट. शेवटी नायक म्हणजे कोण असतो की त्या कथेत पडलेली जी समस्या आहे ती समस्या मी बघतोय ती हा सोडवू शकणार आहे का. बरोबर. तो जो सोडवू शकेल असं लोकांना वाटतं तो नायक असतो. करेक्ट. तो यशस्वी नायक असतो. मग त्याचेही काही चित्रपट का पडू शकतात कारण लोकांना वाटत नाही ही समस्या नाही तो सोडू शकणार. ही समस्या सोडवायला दुसरा कोणतरी पाहिजे. हे नायकाचं खरं म्हणजे माझ्या मते व्याख्या. तो गातो केस उडवतो वगैरे मग कितीतरी आहेत की मग तसं असतं तर रफी किशोर कुमारच नसते का नायक झाले उत्तम गातात म्हणून. तेही नसतं. हे सगळं त्याच्याकडे होतं जे त्या काळातल्या आणि त्याच्या नंतर आलेल्या मी स्पष्ट मला काही भीती नाही अनेक तरुणांकडे नाहीये कारण त्यांचं हवी वगैरे ह्याच्यामध्येच एवढी एनर्जी जाते ना की उरतच नाही पुढे रात्री 2 वाजता प्रेम करायला. 2 वाजता बिल द्यायचं म्हटलं तरी त्यांना दृश्य असेल तरी उरत नाही. त्यामुळे ते त्याच्याकडे आहे आणि तो जास्त काम करत नाही. म्हणजे ती जेन्युनिटी थोडक्यात आपण जास्त जेन्युनिटी सगळ्यांकडे असे होती का आणता पण येते की खरी असायलाच पाहिजे असं नाही. तो जास्त काम करत नाही. तो मोजकं काम करतो. कधी तुम्हाला असं आठवणार नाही 3 महिने वेळ नाही रे सगळं काम सगळं शूटिंग असं म्हणणाऱ्याकडे मग काही वर्षानंतर 3 महिने झाले रे काही नाही. सो आपण वर्षातनं 100 दिवस काम केलं 100 दिवस त्याचा अनुभव घेतला आणि उरलेले 100 दिवस गंमत केली आणि 65 दिवस जर कोणी आपले मित्र वगैरे उरले असतील त्या व्यवसायात तर त्यांच्या बरोबर घालवले. कारण मला माहिती आहे की उद्या काही वर्षानंतर जेव्हा हा निवृत्त होईल तेव्हा ह्याला एकटा वाटणार नाही कधीच. कारण तो इतका नाटकाच्या व्यतिरिक्त सिनेमाच्या व्यतिरिक्त मालिकांच्या व्यतिरिक्त इतक्या लोकांशी तो संपर्कात असतो की त्याला नंतर सुद्धा अरे एकेकाळी मोठा नट होता ना आता आपल्यासारखा सामान्य माणूस आहे म्हणून स्वीकारते. बहुसंख्य हिंदी भाषिक सिनेमातल्या नटांचा प्रॉब्लेम हा होतो की त्यांचं जगा सगळी सद्दी संपते तेव्हा त्यांनी इतकी मस्ती केलेली असते की त्यांच्याकडे कोणी नसतं एकटे पडलेले असते. मी असे जवळून बघितले ते दोन जण मोठे हिरो माझ्या ओळखीचे होते कोणी कुत्र विचारायचं नाही त्यांना कारण त्यांचे दिवस संपले होते. सो हे आणि हे सगळं त्याला माझ्या मते पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यातच कळलं होतं आणि त्यामुळे तो सगळं पुरवून 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 खातो. त्यांनी स्वतःची भूक प्रसिद्धीची म्हणायची ती इतकी मर्यादित ठेवली की आहे त्याच्यात त्याची होऊन त्याची बेगमी सुद्धा झालेली आहे. अजून त्यांनी 5 वर्ष काही न करता समजा पुस्तकच लिहिलं तरी 5 वर्षानंतर लोक त्याला ओळखतील की अरे हा परत आला. बाकी त्यांचं कसं होतं हा गेला का बरं झालं बाबा. विचार कर या काळामध्ये कोणीतरी प्रेमानं आपल्यासाठी घरून काहीतरी बनून आणलंय मग ते सुहिताताई असेल कांचनताई असेल शीतल शुक्ल असेल संजय दादा असेल या सगळ्यांनी इतकं प्रेमानं आम्हाला खाऊ घातलेलं आहे. म्हणजे संजय दादा निघताना फोन करायचा पॅरामाऊंटचा खिमा आणू अमुक इडली आणू घरून काहीतरी प्रत्येक वेळ तो बनवून आणायचा. सो यावर आमचं सगळं ते पालनपोषण झालेलं आहे आणि त्यामुळे तो अनुभवही अजून सुखद झाला. नंतर मग मी तो खिमा आणलं थांबवलं कारण मला भीती वाटायला लागली की ही गाणी लिहायची हा खिमा खाऊन कोणी चुकून कव्वाली म्हणायला लागला सगळ्यात मला कठीण नाही शीर्षक गीत लिहिणं वाटतं कारण त्याच्यामध्ये त्या मालिकेचं नाव आलंच पाहिजे. माझ्या प्रियाला प्रीत कळेना हे एवढं नाव म्हटल्यानंतर आधी पुढे किती काय शब्द घालणार. म्हणजे मग बरेच वेळेला काय होतं की आपण प्रवासाला निघतो बॅग बिग भरतो म्हणून बॅग उघडून अशा वस्तू खूप असतो ना तसे काय वेळेला शब्द खुपशालाच लागतात. किती कठीण आहे. म्हणजे एक काव्य लिहायचं आणि नंतर सांगायचं की हे काव्य मी विकत घेतो माझ्या मुलाच्या वाढदिवसासाठी आणि त्याचं नाव आहे हरभजन आणि टॉप स्पिनर आहे
की आता पुन्हा सगळ्या बाजून मुलगा माझा हार विजय ना एवढं लिहिलं काय किती कठीण आहे बापा जमणार नाही म्हणे दिल तुझी को दिया म्हणे दिल तुझी को सगळं ठीक होऊन त्याच्या आधी रमया वस्तावर ते ग्रेट आहे नाही आणि ते सगळं करू